हाय फ्रेंड्स, आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्समधील लेसन नंबर 5 इन्सर्ट कव्हर पेज पेज ब्रेक आणि टेबल हा पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत इन्सर्ट या टॅबमधील. इन्सर्ट हा मेनूमधील पेजेस अँड टेबल हा ग्रुप पाहणार आहोत. बघा, इथं पहिल्यांदा येतो पेजेस ग्रुप. पेजेस ग्रुपमध्ये काय येतं? पहिले तर कव्हर पेज. कव्हर पेजचा उपयोग काय होतो? तर आपण जे डॉक्युमेंट तयार केलं असेल किंवा आपल्याकडे एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल किंवा आपण अजून काहीही तयार केलं असेल, तर त्याला जे आपण वरचं कव्हरचं पेज म्हणतो, स्टार्टिंगचं पहिलं वर कव्हर पेज असतं, ते तयार करण्यासाठी काय करतो आपण? कव्हर पेजचा यूज करतो. कव्हर पेजवर क्लिक केल्यानंतर इथं बघा, आधीपासून तयार असले कव्हर पेजचे भरपूर फॉर्मॅट तुम्हाला इथं दिसतील. इथून खाली घेतलं तर तुम्ही अजून इथं ऑप्शन बघू शकता. आता यात काय करायचं असतात, तर जे तयार केलेले कव्हर पेज आहेत हे कुठलाही एक तयार पेजला कव्हर पेज सिलेक्ट करून घ्यायचा. जसं की मी आता हा सिलेक्ट करून घेतला, त्यानंतर इथं फक्त काय करायचं, जसं की डॉक्युमेंट टायटल असेल, सब टायटल असेल, हे फक्त अपडेट करायचं. मग काय होतं, तुमचं कव्हर पेज लगेच रेडी होतं. भरपूर असे कव्हर पेजचे काय दिले आहेत इथं, फॉर्मॅट दिले आहेत. पुन्हा इथं मी क्लिक केलं तर बघा, अजून एखादं पाहिजे असेल तर मी दुसरं सुद्धा घेऊ शकतो. काय झालं आहे बघा, पहिलं जे घेतलं होतं त्याच्या वरच्या साईडला काय आलं, दुसरं कव्हर पेज आलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये काय हवं असेल ते चेंज सुद्धा करू शकता. त्यानंतर इथं ब्लँक पेज. ब्लँक पेजचा उपयोग काय होतो, तर आपल्या डॉक्युमेंट जिथे ब्लँक पेज हवं असेल तिथं ते इन्सर्ट करून घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जसं की समजा आम्हाला काय करायचे आहे, इथं एक ब्लँक पेज पाहिजे, तर मी ते क्लिक करणार, इन्सर्ट ब्लँक पेज करणार. आलं का बघा, जिथं मी क्लिक केलं होतं इथून इथे एक मध्ये काय आलं, ब्लँक पेज इन्सर्ट झालं आहे. ब्लँक पेज म्हणजे काय, कोरं पेज. त्यानंतर येतो पेज ब्रेक. पेज ब्रेकचा शॉर्टकट कीज काय, कंट्रोल प्लस एंटर. आता याचा उपयोग काय होतो, तर याचा उपयोग करून आपण ज्या ठिकाणी आपला कर्सर असेल, ज्या ठिकाणी आपला काय कर्सर असेल, जसं की माझा समजा कर्सर इथं आहे शकतोच्या पुढं, त्या ठिकाणापासून आपण जे चालू पेज आहे त्याचं काय होणार, इथं सेव्ह होणार. जे पेज माझं ओपन आहे त्या पेजचा इथं सेव्ह होणार आणि इथून पुढचं जे आहे ते नेक्स्ट पेजवर जाणार. म्हणजेच काय, पेजचा ब्रेक होणार, दोन पेजचं वेगवेगळे पेज, दोन डिवायडेशन होणार. जसं तुम्ही क्लिक केलं आणि पेज ब्रेकवर क्लिक केलं, बघा शकतोला काय आलं, वाक पेज हे सगळं संपलं आणि नेक्स्ट पेज पुढून आहे असं चालू झालं. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, कव्हर पेज, ब्लँक पेज किंवा पेज ब्रेकचा यूज करू शकतो. त्यानंतर येतो टेबल ग्रुप. टेबल ग्रुपमध्ये पहिल्यांदा काय येतो, टेबल. फाईलमध्ये नवीन टेबल इन्सर्ट करायचं असेल, फाईलमध्ये नवीन टेबल तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल तर याचा उपयोग केला जातो. तसेच आपण जो डेटा सिलेक्ट केला असेल त्या डेटाला टेबलमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सुद्धा याचा उपयोग केला जातो. जसं की मी तुम्हाला करून दाखवतो, बघा हा मी काय केला, डेटा सिलेक्ट केला, तर कन्वर्ट कसं करायचं टेबलमध्ये, टेबलमध्ये यायचं, इथं कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. झालं का कन्वर्ट? झाला. त्यानंतर आपला एखादा टेबल इन्सर्ट करायचा असला तर आपण इन्सर्ट पण करू शकतो. जसं बघा, आता मी इथं क्लिक केलं ब्लँक, इथं इन्सर्ट आलो, टेबलवर क्लिक केलं, आला का. इथं दोन ऑप्शन असतात बघा, इथून जर डायरेक्ट मी घेतला तरी चालतो किंवा इथं इन्सर्ट टेबलवर क्लिक केलं तर इथं विचारतो किती कॉलम पाहिजेत, किती रो पाहिजेत, आणि ओके केलं की तेवढा कॉलम रो काय येतो, टेबल येतो. ते जर इथं आलं तर इथं आपला रो आणि कॉलम काय करतात, सिलेक्ट करतात माऊसच्या सहाय्यानं. तुम्हाला एक्सेलची स्प्रेडशीट पाहिजे असेल तर ते बी तुम्ही इथं इन्सर्ट करून घेऊ शकता, त्याची आता आपल्या गरज नाहीये. आता इथं मी टेबलचा काय करतो, माहिती बोलतो भरतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जसं की सिरियल नंबर, कोर्स आणि पास. एक सिरियल नंबर घेतला, दोन घेतला, कोर्स घेतला, एमएस ऑफिस पास 58 स्टुडंट झालेत, दुसरा घेतला टॅली
मध्ये 90 झालेत. हा काय आपला टेबल झाला. ज्यावेळेस मी एखादा टेबल इन्सर्ट करतो त्यावेळेस काय होतो, डिझाईन नावाचा काय होतो नवीन टॅब इथं डिस्प्ले होतो किंवा ऍड होतो. ज्यावेळेस माझं सिलेक्शन टेबलच्या साईडला असेल त्यावेळेस तो काय होतो इथून दिसणे गायब होतो. ज्यावेळेस मी पुन्हा टेबलवर क्लिक करेल किंवा टेबल सिलेक्ट करेल त्यावेळेस तो काय पुन्हा इथं दिसायला लागतो. आता हा डिझाईन टेबल डिझाईन टॅब सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. डिझाईन टॅबचा काय उपयोग होतो ते सुद्धा पाहायचं आहे. बघा याच्यामध्ये ह्या ज्या आहेत ह्या टेबलच्या स्टाईल आहेत, जी मला हवी असेल ती टेबलची स्टाईल मी काय करू इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. जसं की समजा मी ही सिलेक्ट करून घेतली किंवा ही घेतली, जी सिलेक्ट करते काय होती ह्याला अप्लाय होते. आता ह्याच्यामध्ये टेप इथं क्लिक केल्यानंतर बघा अजून तुम्हाला हवे असतील तर एक्स्ट्रा काय तिथं स्टाईल्स दिलेले आहेत, तुम्ही मॉडिफाय सुद्धा करू शकता किंवा दिलेली स्टाईल क्लिअर सुद्धा आहेत म्हणजे घालू पण शकता किंवा नवीन एखादी टेबल स्टाईल तयार पण करू शकता. आता आपल्याला काय बघायचे आहे, टेबल स्टाईल ऑप्शन्स बघायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा हे जे टिकमार्क दिसतात हे टिकमार्क आहेत, याचा अर्थ काय होतात की तो इकडे इफेक्ट काय होतो अप्लाय केलेला आहे किंवा लागू केलेला आहे. जर टिकमार्क काढून टाकले तर तो इफेक्ट आहे तो काढून टाकलेला आहे असा अर्थ होतो. पहिला आहे बघा हेडर रो. हेडर रोचा उपयोग काय होतो, टेबलची सगळ्यात वरची रो आहे म्हणजे जी हेडिंग रो आहे त्याला स्पेशल फॉर्मॅटिंग देता येतं. जसं की मी जेव्हा क्लिक केलं बघा आलं का स्पेशल फॉर्मॅटिंग, तुम्हाला फरक दिसत असेल. त्यानंतर टोटल रो म्हणजे सगळ्यात शेवटची रो असेल त्याला स्पेशल फॉर्मॅटिंग येतं. फर्स्ट कॉलम म्हणजे पहिल्या कॉलमला स्पेशल फॉर्मॅटिंग येतं. आता जसं आपण हे घेतलेलं आहे टेबलचे स्टाईल त्यानुसार ते स्पेशल फॉर्मॅटिंग लागू होत असतं. लास्ट कॉलम म्हणजे शेवटच्या कॉलमला काय होतं स्पेशल फॉर्मॅटिंग येत आहे. आता ह्या स्पेशल फॉर्मॅटिंग मध्ये काय आलं, ती बोल्ड झालेत आपले जे आपण सिलेक्ट केले असतील, फर्स्ट कॉलम असेल लास्ट कॉलम असेल ते बोल्ड होत गेले. मला इथून ते आहे असं काढायचं असतील स्पेशल फॉर्मॅटिंग तर इथून टिकमा काय करायच्या काढून टाकायच्या. हे आता आपण पाहिलंच होतं टेबल स्टाईल ग्रुपमध्ये कोणती टेबलची स्टाईल आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो. इथं क्लिक केलं की अजून काय त्या टेबलची स्टाईल तुम्हाला डिस्प्ले होतात. त्यानंतर येतो सेडिंग. या आपण टेबलमधील सिलेक्ट केलेल्या सेलला हवा तो बॅकग्राऊंड कलर देण्यासाठी याचा उपयोग होतो. आता हा टेबल आहे त्यातील समजा मी या दोन सेल सिलेक्ट केल्या याला मला बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर मी इथून वापरणार. इथून मला जो हवा तो मी काय करू शकतो बॅकग्राऊंडचा कलर देऊ शकतो. त्यानंतर बॉर्डर स्टाईल. आता हा बॉर्डर्स ग्रुप येतो बघा. या बॉर्डर ग्रुपने पहिले ती बॉर्डरची स्टाईल, इथून आपण बॉर्डरची स्टाईल आपल्याला हवी ती घेऊ शकतो. इथं सिलेक्ट केल्यानंतर बघा पेनर सिम्बॉल आहे, पेनांती काय करायची बॉर्डर आपल्याला अप्लाय पण करता येते. त्यानंतर पुढे येतो पेन कलर. आता हा पेन कलर आहे म्हणजे बॉर्डर स्टाईलसाठी आपण जी पेन वापरणार त्या पेनचा कलर आपण आपला हवा तो करू शकतो. जसं की तुम्ही कलर बदलला. आता बघा इथं मी बॉर्डर पुन्हा सिलेक्ट केली, इथं काय आला पेनचा म्हणजे बॉर्डरचा इथून कलर आपल्याला चेंज करता येतो, तो चेंज होतो. त्यानंतर इथं अजून एक ऑप्शन आहे बघा बॉर्डरचा. इथून काय करू शकतो आपण जी बॉर्डर आहे त्याची विड्थ किंवा आपण जाडी म्हणतो ती कमी जास्त करू शकतो. जशी इथं मी वाढवली सिलेक्ट करताना काय करायचं व्यवस्थित सिलेक्ट करायची, जर सिलेक्ट करताना व्यवस्थित नाही केली तर ती येत नाही. आता बघा इथं काय आली जाडी वाढलेली आहे सेम इथं. त्यानंतर बॉर्डरचा स्टाईल दिलेत बघा, कोणतीही स्टाईल आपण इथनं सिलेक्ट करून घेऊ शकतो. मला फक्त एवढ्याला द्यायचं तर एवढ्याला सुद्धा आपण देऊ शकतो. फक्त सिलेक्शन करताना काय करायचं तिरकं किंवा असं खाली घ्यायचं तर एका लाईनीत बऱ्यापैकी घ्यायचं म्हणजे त्याला काय करतं समजते की कोणती बॉर्डर घ्यायची आहे ते. त्यानंतर इथं आपला जो टेबल असेल त्याला बॉर्डर जे सिलेक्ट केलं सेल असतील टेबलमधील. जसं की आता मी काय केलंय एवढ्या सिलेक्ट केलंय त्याला कोणत्या प्रकारची बॉर्डर द्यायची आहे तिथून आपण ठरवू शकतो. जसं की मी तो ऑल बॉर्डर केलं तर काय आले ऑल बॉर्डर आली. या बॉर्डरचं आपण काय केलं फॉर्मॅटिंग इथून सिलेक्ट करून केलं होतं. सेम बॉर्डर पेंटर म्हणून एक ऑप्शन असतो, याचा उपयोग करून काय करतो पेनने टेबलला वेगवेगळ्या प्रकारची बॉर्डर आपला काढता येते. म्हणजे काय करायचं तर क्लिक करायचं आणि मॅन्युअली बॉर्डर काढायची जशी आपल्याला पाहिजे ते आपण इथून पेनच्या साह्याने काय करू शकतो बॉर्डर काढू शकतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्ट मेनू तसेच डिझाईनचा टॅब संपूर्ण पाहिलेला आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा,
तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.